शेवटी गर्दी गोळा करणं हा उद्देश नाही. पदाधिकारी आणि पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते हे फार मोठ्या प्रमाणात पवार साहेबांच्याकडे येतील हा आम्हाला विश्वास हॅपन. बट दिस इज द डिफरंट पार्टी. 9 आमदार ज्यांनी शपथ घेतलेले आहेत ते सोडून उरलेले जे आहेत त्यांना येण्यासाठी आमच्या पक्षाचं दार खुलं आहे. मी 5 तारखेला शरद पवार साहेबांनी 1 वाजता जी बैठक बोलवली आहे महाराष्ट्रातल्या रँक अँड फाईल पदाधिकारी सगळे या ठिकाणी येणार आहेत. आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी लोक पवार साहेबांना पाठिंबा द्यायला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की या 5 तारखेला महाराष्ट्रातला प्रचंड मोठ्या प्रमाणात शेवटी गर्दी गोळा करणं हा उद्देश नाही. पदाधिकारी आणि पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते हे फार मोठ्या प्रमाणात पवार साहेबांच्याकडे येतील हा आम्हाला विश्वास आहे. आय सजेस्ट यू आस्क हिम द क्वेश्चन वेन मिस्टर पवार अँड पार्टी प्रेसिडेंट ऑफ द स्टेट युनिट इज ऑन दिस साईड वेर इज द पार्टी विथ हिम. बट अ सिमिलर थिंग हॅपन्ड लास्ट इयर एज वेल सर. सो यू नो हॅपन्ड बट दिस इज द डिफरंट पार्टी. दोन गटाची बैठक हाऊ आर यू गोइंग टू टेक इट फॉरवर्ड. मी याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की हळूहळू आमदार पवार साहेबांच्याकडे येत आहेत, मला संपर्क साधतायत, पवार साहेबांशी संपर्क साधतायत आणि ते हे सांगायचा प्रयत्न करतायत की आम्हाला गैरसमजुतीवर आधारित आम्ही तिथं गेलेलो, आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे आणि आमचं दार त्यांच्यासाठी खुलं आहे. आम्ही कुठल्याही आमदारांच्या अन्याय करू इच्छित नाही कारण शेवटी त्यांच्या 9 आमदार ज्यांनी शपथ घेतलेले आहेत ते सोडून उरलेले जे आहेत त्यांना येण्यासाठी आमच्या पक्षाचं दार खुलं आहे आणि शेवटी आम्ही काही काळ थांबू पण एका विशिष्ट मर्यादेच्या नंतर मात्र आम्हाला कायदेशीर योग्य ती कारवाई करावी. मिस्टर पाटील, अजित पवार सेड दॅट ही इज